पाकव्याप्त काश्मीर भारतात आणा आणि मग निवडणुका घ्या असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावलाय. त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की 2019 सुद्धा हा निर्णय घेताना 370 कलम हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला, त्याला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. आज सुद्धा सर्वोच्च माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवलेला आहे, त्याचं आम्ही स्वागत करतो. आणि त्याचबरोबरीने आशा आहे की दुसरा जो त्यांनी एक आदेश दिला की येत्या सप्टेंबर म्हणजे पुढच्या वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत तिकडे निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत. त्या निवडणुका घेण्यापूर्वी पाकव्याप्त काश्मीरसुद्धा जर का आपण घेऊ शकलो तर संपूर्ण काश्मीरमध्ये एकत्रित निवडणुका झाल्या तर सर्व देशवासियांना आनंद होईल. पाकव्याप्त काश्मीर हे भारतामध्ये आलं पाहिजे ही प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे आणि मला विश्वास आहे आम्ही तर अखंड भारतावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. त्याच्यामुळे जे असंभव वाटत होतं त्या गोष्टी मोदीजींनी संभव केलेल्या आहेत. म्हणून मला असं वाटतं की आपण येत्या काळाची वाट बघितली पाहिजे.